After a telephone conversation between Minister Govind Gowde and the Director of Tribal Welfare Dhasrath Redkar went viral on social media. Social worker Rajesh Dabholkar requested CM Pramod Sawant suspend such a minister from the cabinet and FIR should be registered on Govind Gowde. आमची गोष्ट एससी एसटी कमिशन प्रोग्राम करता तो कोणी तुम्ही कोणी तुम्ही एससी एसटी कमिशन करता हय आमचो एससी एसटी कमिशन होतो किती उद्देश त्या सेवाचो हे ते सगळे आमचे वेलफेअर स्कीमी आमचे हे सांगतले आमचे सगळे इंटरॅक्शन बी असतले सेशन तिथून तो प्रोग्राम सगळं आमचं कमिशनान हे केला फायनलाइज केला हा किती म्हणतात किती उद्देश किती काय म्हणता पाहणं सर मला किती म्हणतात नाही सेवा म्हणतात कसली सेवा कसली सेवा तुम्ही तो एनजीओ तो एनजीओ पण तो एनजीओ आमचं प्रोग्राम करता गोवा एसटी तुका तुका हांव हे सांगता तुम्ही प्रोग्राम खंय करता तो खबर आसा तुमकां फाल्यां कार्यक्रम जावपाक जायना आणि तुम्ही थंय येवपाक जायना सीएमा बीन सांग वचोन पयलू सांग तुका हांव ते म्हाका लागना रे तुम्ही गेले सगळे डायरेक्ट सांगता हांव डायरेक्टर अरे माझ्या मतदारसंघात तुम्ही कार्यक्रम करता एसटी एससी कमिशन थंय सरपंच ना आमदार ना मंत्री ना तुमकां दाखोवपाक जाय राजकारण करपा खातीर तुमकां कार्यक्रम म्हणतो थंय जावपाना पयलो सांगता हांव कमिशनरा कडेन उलयता सर चेअरपर्सन कार्यक्रम म्हणतो तू कमिशनरा कडे उलय नाल्या आणि कोणाकडे उलय आणि सांग रमेश तवडकराक बीन की सांगपा ते सीएमाकू सांग याच शब्दान सांग सर पण तुम्ही वाईट उतरले सर ना वाईट तुम्ही अरे तू एक डायरेक्टर मरे तू कार्यक्रम करता सर तो प्रोग्राम चेअरपर्सनान माझ्या मतदारसंघात एसटी एससी कमिशनाचो कार्यक्रम जावपाक जायना वाईट उतरां किती उलवंक जाय फाल्यां तुका एक सांगता बोवाळ जातो हा तुमची कार्यक्रम मागेल मतदारसंघात करूनच दाखया सर तुमची हा मेसेज चेअरपर्सनान दिता पण वाईट उतरां किती उलवंक जाय सर हय म्हाका एक सांगता अरे तू एक डायरेक्टर तू हे मरे अरे तुमकां कळपाक जाय मरे कळपाक जाय मरे तुमकां तुम्ही सगळे हे करता किती उलोवपाक जाय किती उलयता तुम्ही अरे हेजे पयलू तुम्ही सगळे सगळ्यांक बायपास केले आज येदे व्हडले प्रेरणा दिनात तुम्ही आमगेले उटाक बायपास केलो हांव वगी रावलो प्रेरणा दिना उटाक बायपास केलो कोण सर गाल पळय मरे हे नॉट प्रेरणा दिन सॉरी तुगेले एससी एससी कमिशनाचो आमी किती करता तो कार्यक्रम किती करता जो दोन्ही उटान जॉईंट करपाक आशिल्लो तो तुम्ही मायनस केलो नॉट प्रेरणा दिन एससी एससी कमिशन तुम्ही कार्यक्रम करता फाइंड आउट करा विद्यार्थी संमेलन नॉट विद्यार्थी संमेलन नॉट प्रेरणा दिन एक कार्यक्रम केलो तुम्ही उटाचे जॉईंट पण हांव ट्रायबल मिनिस्टर असताना हांव सगळे उटाक घेऊन आम्ही कार्यक्रम करताले तुम्ही ते मायनस करून उडयले कोणाच्या सांगण्या वयल्यान केलं तुम्ही हे खंयचो प्रोग्राम राव हांव तुका सांगता राव लक्षात येणार हेच सांगता कार्यक्रम म्हणजे तो माझ्या मतदारसंघात जावपाक जायना फाल्यां तुमकां पयलूच सांगता कॅन्सल जावपाक जाय आणि ते संस्थेक म्हणजे ते सपोर्ट जावपाक जायना कोणाकडे उलय कोणाकडे उलोवपा ते उलय कार्यक्रम जावपाक जायना लक्षात धर हांव चेअरपर्सनाकडे उलयता सर उलय चेअरपर्सनाक सांग चेअरपर्सनाक सारखी सारखी इन्स्ट्रक्शन दी ऑफिसान येऊन कापतलो म्हणून सांग धरून किती रे तुम्ही कोणाचे अरे तुमकां मात कळपाक जाय खंयचे कार्यक्रम करता किती कार्यक्रम करता आणि पुढे माझे मतदारसंघात बीन किती करता असताना म्हाका कळपाक जाय पयलो सांगता नमस्कार राजेश वैकुंठ दाबोळकर आज एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आर्ट अँड कल्चर मिनिस्टर गोविंद गावडेची त्या ऑडिओ क्लिपान तो एका अधिकारी जो दशरथ तिरेडकर असा त्याका शिवीगाळ करता तसोच फुडें वचोन तो म्हणटा कितें आपूण कोणाक तरी येवन ऑफिसान कापतलो म्हणून आतां गोंयांत हें राम राज्य चालू आसा की रावण राज्य चालू आसा हेंच कळपाक मार्ग ना आयज देशाचो पंतप्रधान आमच्या गोंयांत येयला जो स्वयंपूर्ण गोवा करूंक सोदता आनी हो जो गोविंद गावडे आसा
एका दिसता नाटकांनी ते शिवाई छत्रपती महाराजाचे ते पार्ट केल्या उपरांत त्याच्या आंगान बी संचारलो काय कापतलो म्हणजे हेजो अर्थ कितें. मुख्यमंत्री साहेब एका खरो मनशाले इमिजिएटली सरकाराच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करपाक जाई, हेजेर एफ आय आर रजिस्टर जावपाक जाय. जितो जिवे मारप धमकी दिवप हे कायद्यान गुन्हो जाता. तू शिवीगाळ करूंक शकना, तू इंस्ट्रक्शन ऑफिसरांक दी. ऑफिसर ही सिस्टम असता. तुम्ही 5 वर्षां तुका अपॉइंट केल्ले असता, 5 वर्सांनी तुम्ही घरा आणि ते रिटायर जाता वयाच्या 60 वर्सां. अधिकाऱ्यांक तुम्ही खरे म्हणजे रिस्पेक्ट दिवपाक जाय. सिस्टम ते चलयता. गोविंद गावडे इतकी मास बरोबर न्हू, तू किती आयुष्यभर ताम्रपट घेऊन या मंत्रिमंडळात वचो ना, त्यांना तरी तू घरा वचकूच जा. इतकी माज रे तुका, 7 वर्सां जाल्या आज मंत्रिमंडळान असा, तू प्रत्येक वेळी तुझेच आरोप किती करता रे. खंयचे ना खंयचे तुझे भ्रष्टाचार आरोप जायत असा मरे. कला अकादमीचे मोठो आरोप झालो तुझे भ्रष्टाचाराचो, खंय गेली रे. प्रत्येक वाडे गेमीच्या नावान तुझ्या नावावर स्कॅमाचा आरोप झाला असा मरे. वयल्यान तू काढता आणि ते अधिकाऱ्यांक गाळी घालता. इतकी धमक तुझी, वयल्यान तू सांगता की वचून खंय मुख्यमंत्र्याक सांग या शब्दान. म्हणजे तू सरकारान मुख्यमंत्र्याक सुद्धा अजिबात मान दिना, तरी असताना तू मंत्रिमंडळान असा कसो, हो सुद्धा मोठा प्रश्न असा. हांव सांगता डॉक्टर प्रमोद सावंत, जाता तितक्या बेग्यान या गोविंद गावडेची मंत्रिमंडळाची हकालपट्टी करची. आणि अपील करता हांव सगळ्या सरकारीचे अधिकारी आहात त्यांना नागरी सेवेन, सगळ्यांनी बाहेर सरचो, याचो निषेध करचो. जो पर्यंत गोविंद गावडे या मंत्रिमंडळांची हकालपट्टी करिना, तो पर्यंत तुम्ही सुद्धा कामार रुजू जाऊ नका. हे तुमकां सुद्धा आव्हान करता. ही माज यांची देवपाक जाई, यांना ही माज मारलेली असा. हे कोणाकूच वचपाचे ना. ही माज यांची खंयतरी देवतलीच. पण हांव सरकार अधिकाऱ्यांक सांगता, आता बाहेर सरा आणि यांच्या विरुद्ध आंदोलन करा. जोपर्यंत सरकारी नोकरी माफी मागना, जोपर्यंत एका प्रमोद सावंत आपल्या मंत्रिमंडळांच्या हकालपट्टी करिना, तोपर्यंत उगी राहू नका.